सेल्युलरच्या कोठडीतून रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत आलास. अरे हिंदुस्थानात आलो ते महत्वाचं. हिंदुस्थानात राजकीय पटलावर खूप महत्वाचे बदल झाले होते नाही. टिळकांचा अस्त आणि गांधींचा उदय हा सगळ्यात मोठा बदल होता. अच्छा, तो कसा? गांधींनी खिलाफत चळवळीला दिलेला सक्रिय पाठिंबा ही राष्ट्राच्या दृष्टीनं खूप मोठी आफत होती. शिवाय एका वर्षात स्वातंत्र्य देणार त्यांचं असहकार आंदोलनही फसलं होतं. काँग्रेसी नेत्यांना स्वाभिमानी करार आणि लाचार मनधरणी यांच्यामधला भेद कधी कळलाच नाही. गांधीवादी पुढारी मुसलमानांची सदैव मनधरणी करून त्यांना वळवू पाहत होते आणि त्यांचे हे कृत्य शुद्ध भ्याडपणाचे आहे असे मुसलमान समजून चालले होते. खिलाफत पुढाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या अमीराला भारतावर स्वारी करण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि या स्वारीच्या कटाला गांधीजींनी पाठिंबा दिला होता. यंग इंडियामध्ये त्यांनी उघडपणे लिहिलंय, अफगाणिस्तानच्या आमिरानं ब्रिटिश सरकार विरुद्ध युद्ध पुकारलं तर एका दृष्टीनं मी त्याला अवश्य सहाय्य करीन. गांधीजींचं हे कृत्य देशाला घातक होते. मीच नव्हे, डॉक्टर आंबेडकरही म्हणाले, कोणीही सुबुद्ध भारतीय असल्या खुळचट आणि धोकेबाज प्रकल्पापासून चार हात दूरच राहिला असता. थोडक्यात, या बदलत्या राजकीय पटलावर तुझे हिंदू संघटन जोर धरू लागले. हिंदू संघटन आणि जाती निर्मूलन. स्वपक्षाच्या आघाडीवरच सनातनी हिंदूंच्या कर्मठपणाविरुद्ध मला खूप मोठी लढाई द्यावी लागली. 1925 सालात अस्पृश्यांना देवळात प्रवेश देण्याचा प्रश्न उपस्थित झाला. ज्याला विटाळ होतो तो देवच नव्हे, माणसाच्या स्पर्शानं विटाळ होतो असे जे मानतात आणि त्याच वेळी कुत्र्या मांजरांना जे आनंदाने शिवतात अशी माणसे स्वतःच मानव जातीवरचा मोठा कलंक आहेत. वस्तुत तेच खरे पतित आहेत हे ठणकावून सांगितलं सनातन्यांना. 1927 साली आंबेडकरांनी चालू केलेल्या लढ्याला निर्भय निमनपूर्वक पाठिंबा जर कोणा पुढाऱ्याने दिला असेल तर तूच विनायका. आंबेडकरांना पाठिंबा द्यायलाच हवा. अस्पृश्यतेची रूढी ही अत्यंत अन्याय आणि आत्मघातकी आहे. स्वधर्म बंधूंना निष्कारण पशु होऊनही अस्पृश्य लेखणं हा मनुष्य जातीचाच नव्हे तर आपल्या स्वतःच्या आत्म्याचाही घोर अपमान करणं होय. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर धर्म म्हणून, लाभकारक म्हणून नव्हे तर न्याय्य म्हणून, उपकारिता म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून अस्पृश्यतेचं उच्चाटन केलंच पाहिजे. माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, तो मुख्य निरपेक्ष धर्म आहे. आपल्या या धर्मबांधवांना त्यांचे परिपूर्ण मानवी अधिकार परत मिळवून देणं हे सर्व हिंदू मात्रांचं धर्म कर्तव्य आहे. हो, 1931 फेब्रुवारीत रत्नागिरीला एक उत्कृष्ट देऊळ बांधले गेले. पतित पावन मंदिर. पतित पावनाची प्रतिष्ठापना दानशूर भागोजी कीर यांनी केली. या देवळात कोणत्याही जातीच्या हिंदूला मुक्त द्वार आहे. माझ्या सावरकरीय तत्वाप्रमाणे जो जो हिंदू त्याला वेदोक्ताचा अधिकार असलाच पाहिजे. त्यामुळे पूजा प्रार्थना उत्सव समारंभ करण्यास एकूणएक जातीच्या हिंदूंना या मंदिरात परिपूर्ण मोकळीक होती. तुझं पतित पावन मंदिर ही नव्या युगाच्या आगमनाची तुतारी होती, नव्या प्रकाश प्राप्तीची द्वाही होती. तुला खरं सांगू, माझ्या जीवनातील दोन अत्यंत महत्वपूर्ण इमारती, सेल्युलर जेल आणि पतित पावन मंदिर.